नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या प्रसिद्ध झालेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व परमनंट पदांच्या जाहिराती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या सर्व जाहिरातींसाठी ॲप्लिकेशन फीज अत्यंत कमी आहे. जसं की मित्रांनो, तुम्ही SC ST PWD वुमेन कॅन्डिडेट असाल तर 0 रुपीज फीज आहे. OBC ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मित्रांनो, सिलेक्शन पोस्टसाठी. याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 2000+ वॅकेन्सी भरल्या जात आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 10वी पास, 12वी पास आणि ग्रॅज्युएशनवरती देखील तुम्हाला पोस्ट पाहायला भेटतील. वेगवेगळे 489 डिपार्टमेंट आहेत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे. त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी ह्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत. जसं की पाहू शकता, लॅबोरेटरी असिस्टंट असेल, असिस्टंट स्टोअर असेल, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट असेल, क्लर्कच्या जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील, टेक्निकल असिस्टंटच्या जागा पाहायला भेटतील, फार्म असिस्टंटच्या जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ड्रायव्हर असतील, कुक असतील, त्यानंतर पाहू शकता कॅन्टीन अटेंडंटची जागा आहे. मित्रांनो, अशा विविध वॅकेन्सी आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणारे आरोग्य विभाग असेल, त्यानंतर वेगवेगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे वॉटर डिपार्टमेंट असतील किंवा इतर डिपार्टमेंट असतील मित्रांनो, त्या ठिकाणी ह्या सर्व वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याची लास्ट डेट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वाढवून भेटलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता लास्ट डेट 26 मार्च 2024 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एकच दिवस तुमच्याकडे एखादी शिल्लक आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरतीही तिथूनही तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरी जाहिरात देखील मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फतच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत करण्यासाठी 28 मार्च 2024 ही लास्ट डेट आहे. खूप लवकर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन याच्यासाठी देखील करावे लागतील. याच्यामध्ये लगभग मित्रांनो पाहिलं तर 4500+ वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो जसं की SSB असेल, ITBP असेल, CRPF असेल, CISF असेल, BSF असेल, ह्या जे मित्रांनो सेंट्रल फोर्सेस आहेत त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ही वॅकेन्सी आहे. ज्यामध्ये मित्रांनो सब इन्स्पेक्टर GD या ठिकाणी ही तुमची मित्रांनो पोस्टिंग असणार आहे. आणि मित्रांनो दिल्ली पोलीसमध्ये देखील फिमेल आणि मेलसाठी देखील सब इन्स्पेक्टरच्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत. तर ह्या सर्व फोर्सेसमध्ये मित्रांनो ह्या तुम्हाला 4500+ जास्त वॅकेन्सी निघालेल्या आहेत. याच्यासाठी फक्त तुम्ही मित्रांनो ग्रॅज्युएटवरती अप्लाय करू शकतात. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला इथं संधी आहे. फीज अत्यंत मित्रांनो या ठिकाणी कमी ठेवण्यात आलेली आहे. फक्त 100 रुपये फीज OBC ओपन कॅन्डिडेटसाठी, बाकी सर्व कॅटेगरी वुमेन कॅन्डिडेट यांच्यासाठी कुठलीही फीज नाही. तर ही दुसरी जाहिरात झाली. 3 नंबरची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, ती देखील ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटची. इथं देखील फक्त 100 रुपये फीज आहे. त्यानंतर OBC ओपन कॅन्डिडेट, OBC, त्यानंतर SC ST आणि मित्रांनो या ठिकाणी बाकीचे जे सर्व कॅन्डिडेट आहेत, महिला कॅन्डिडेट असतील, SC ST कॅन्डिडेट असतील, यांना कुठलीही फीज आकारलेली नाही आहे. तर मित्रांनो ही DSSB दिल्ली गव्हर्नमेंटमार्फत ऑल इंडियाची रिक्रुटमेंट आहे. याच्यामध्ये मित्रांनो टोटल वॅकेन्सी पाहू शकता. प्रत्येक या ठिकाणी जे डिपार्टमेंट आहेत त्यांचे प्रत्येक ग्रुप C आणि B पोस्ट इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो ही तिसरी जाहिरात आहे. 1499 या ठिकाणी जागा आहेत. ज्याच्यामध्ये पाहू शकता फार्मासिस्ट असतील, फील्ड क्लर्क असेल, त्यानंतर प्रोग्रॅमर असतील, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट असेल, अशी भरपूर साऱ्या वॅकेन्सी आहेत मित्रांनो. डायटिशियन असेल, प्रोटेक्शन ऑफिसर असेल, इन्व्हेस्टिगेटर असेल, नर्सिंग ऑर्डरलीचे देखील वॅकेन्सी आहेत, हाऊस अँड फादर मॅटर्नची वॅकेन्सी, हाऊस मदर अँड मॅटर्नची वॅकेन्सी, मेल फिमेल वेगवेगळ्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट असेल, ECG टेक्निशियन्स असतील, स्टोअर कीपर असतील, कॅन्टीन अटेंडंट असेल, सेल्समॅन Grade 1ची वॅकेन्सी आहे. तर ह्या DSSB मार्फत मित्रांनो ही तिसरी जाहिरात आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून 4थी जाहिरात जी आहे या ठिकाणी DSSB मार्फतच निघालेली आहे. ज्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत 19 एप्रिल 2024 करायचे आहेत. इथं देखील मित्रांनो वुमेन, SC ST कॅन्डिडेट, PW कॅन्डिडेट यांना कुठलीही फीज नाही. फक्त OBC ओपन कॅन्डिडेटसाठी मित्रांनो फीज 100 रुपये ठेवण्यात आलेली. याच्यामध्ये देखील पहा मित्रांनो ANM साठी वॅकेन्सी, असिस्टंट इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर यांच्यासाठी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. फार्मासिस्टसाठी वॅकेन्सी, लॅब टेक्निशियनसाठी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन दिल्ली असेल किंवा मित्रांनो दिल्ली ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी टोटल 414 वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. ANM साठी सर्वात जास्त वॅकेन्सी आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता 144+8 वॅकेन्सी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर फार्मसीसाठी सर्वात जास्त वॅकेन्सी इथं तुम्हाला अजून पाहायला भेटतील. तर मित्रांनो ही टोटल या ठिकाणी आपण पाहिलेलं असेल आत्तापर्यंत मित्रांनो आपण या ठिकाणी 4 ह्या जाहिराती पाहिल्या. 5वी जाहिरात देखील मित्रांनो DSSB मार्फत निघालेली आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो
तुम्हाला 18 एप्रिल 2024 पर्यंत ॲप्लाय करायचे आहेत. हे वॅकन्सी जे मित्रांनो दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी असणार आहे. ऑल इंडियामधून तुम्ही कुठूनही ॲप्लाय करू शकता. फीस तुम्हाला इथंही मित्रांनो वुमेन कॅन्डिडेट SC ST PWD यांना 0 रुपीज आहे. OBC ओपनर कॅन्डिडेटला फक्त 100 रुपये फीज आहे. 40 वॅकन्सी याच्यामध्ये ड्रायव्हर, चौकीदार, सफाई कर्मचारी यांच्यासाठी जास्त वॅकन्सी आहेत. 10वी पासवरती ही पद आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर, बुक बाइंडर. तर ही झाली मित्रांनो दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टची या ठिकाणी ही 5वी जाहिरात. त्याच्यानंतर 6वी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो SEBI मार्फत दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड फॅमिली कोर्ट जे आहेत मित्रांनो तिथं प्रसिद्ध झालेली आहे. 18 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इथंही मित्रांनो 10वी पासवरती 102 जागा आहेत, ज्यामध्ये पिऊन असेल, डाक पिऊन असेल आणि प्रोसेस सर्व्हर असेल. याच्याहीमध्ये 10वी पासवरती मित्रांनो पिऊनसाठी तुम्ही इथं ॲप्लाय करू शकतात. दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड फॅमिली कोर्ट्समध्ये मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 6वी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची भारतीय रेल्वेमध्ये मित्रांनो, जी की या ठिकाणी आपण तेक्निशियन भरती असं म्हणतो, टेक्निशियनसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट आलेली आहे. पहा ऑलरेडी याचे अर्ज खूप दिवस झाले सुरू झालेले आहेत. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 8 एप्रिल 2024 पर्यंत करायचे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो एकूण वॅकन्सी 9144 आहे, ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 2 आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं ITI झालेलं आहे, डिप्लोमा झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. प्रत्येक RRBनुसार वॅकन्सी आहेत. मुंबई RRBसाठी देखील वॅकन्सी आहे. महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, ज्यामध्ये पहा मॅट्रिक्युलेशन नंतर वेगवेगळे इलेक्ट्रिशियन असेल, वायरमॅन असेल, रेफ्रिजरेशन असेल, एअर कंडिशनिंग मेकॅनिक असेल, असे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी ITI झालेले विद्यार्थ्यांसाठी इथे ॲप्लिकेशन करण्यासाठी चान्स आहे. जे मित्रांनो ग्रेड 1 सिग्नलची या ठिकाणी पोस्ट आहे, याच्यामध्ये पहा तेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, याच्यामध्ये मित्रांनो तुमचं भौतिकी, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर विज्ञान किंवा प्रायोगिक इन्स्ट्रुमेंट किंवा मित्रांनो या ठिकाणी हे जे मित्रांनो आहे याच्यासाठी तुमचं BSc वगैरे झालेलं असेल किंवा या ठिकाणी डिप्लोमा वगैरे झालेला असेल याच्यामधून, तर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करता येणार आहेत. ही अशी एक पोस्ट आहे पहिली ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनवरती ॲप्लाय करता येईल, मात्र या ठिकाणी सायन्स ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा वगैरे झालेल्यांसाठी आहे. बाकी सर्व ITIवरती वॅकन्सी तुम्हाला या ठिकाणी खालील पाहता येतील. तर टोटल या पद्धतीच्या मित्रांनो 6 वॅकन्सी जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सध्या प्रसिद्ध आहेत. या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेट्ससाठी. धन्यवाद.